नमस्कार, ग्राउंड झिरो मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजचा विषय सुरू करण्याआधी आपण काही दृश्य पाहूयात। हे दृश्य नक्की कुठली आहेत याचा अंदाज बांधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा। तर उत्तर भारतातली एखादी हिमनदी वाटावी अशी ही दृश्य आहेत। पाण्यावर तरंगणारे हे बर्फाचे तुकडे कोणालाही भासतील किंवा आकाशात असलेले ढग। तर हे दृश्य पाहून कोणालाही वाटेल की ही उत्तर भारतातली हिमनदी आहे, मात्र पाण्यावर तरंगणारा तो पांढरा शुभ्र बर्फ नसून चक्क रसायनयुक्त पाण्यामुळे तयार झालेला फेस आहे। बर्फाळ प्रदेशातील नदीप्रमाणे इंद्रायणी नदीला स्वरूप प्राप्त झालेले आहे। फेसयुक्त पाण्याने अवघे नदीपात्र झाकून गेलेले आहे। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीमध्ये पुन्हा एकदा केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे। इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त म्हणून मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। दरम्यान या प्रदूषणाचे घातक परिणामही बघायला मिळत आहेत। रसायनयुक्त पाणी इंद्रायणीत सोडल्यामुळे अनेकदा असं चित्र बघायला मिळालेलं आहे। शेकडो मृतमाशांचा खच पडलेला असतो आणि इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून आळंदीमधील वारकऱ्यांनी अनेकदा उपोषणं करूनही काहीही फायदा झालेला नाहीये। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आळंदीमध्ये भेट दिली आणि इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणार असं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यानंतरही काहीही फायदा झालेला नाहीये। इंद्रायणी नदीमध्ये सातत्याने मृत मासे सापडतातच आहेत आणि याचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध अशा कारखान्यांमधून सोडलं जाणारं पाणी, रसायनयुक्त पाणी। दरम्यान सरकारने ही नदी प्रदूषणमुक्त करू असा दावा केला होता, मात्र या आश्वासनाचा विसर पडलेला आहे का असा प्रश्न आळंदीमधील वारकरी उपस्थित करत आहेत। शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करावी अशी मागणी वारंवार होतीये। तर जगातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक अशी उत्तर भारतात असणाऱ्या हिंदू धर्मियांसाठी महत्वाची मानली जाणाऱ्या यमुना नदीची ख्याती आहे। प्रक्रिया न केलेले सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि नदीत फेकले जाणारे साहित्य ही यमुना नदीचीही प्रमुख कारणे आहेत प्रदूषणाची। प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली, त्यामुळे जलचरांचा मृत्यू झाला आणि एकेकाळी सुंदर असणारी यमुना नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आणि याच यमुना नदीसारखीच अवस्था आता इंद्रायणीचीही झालेली आहे। छटपूजेसाठी यमुना नदीमध्ये अनेकदा स्नान होतं आणि तिथे पाण्याच्या ऐवजी आजूबाजूला तरंगणारा फेसच दृष्टीस पडतो आणि तीच काहीशी परिस्थिती इंद्रायणी नदीचीही झालेली आहे। जेव्हा वारकरी इथे स्नान करण्यासाठी, पवित्र स्नान करण्यासाठी उतरतात, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला नितळ पाणी नाही तर हा रसायनयुक्त केमिकलयुक्त पाण्यामुळे तयार झालेला फेस असतो। दरम्यान या प्रदूषणाचा इतका भयंकर परिणाम बघायला मिळतोय की वारंवार इंद्रायणी नदीमध्ये अशा पद्धतीने मृत माशांचा खच पडलेला असतो। काही वर्षांपूर्वी अनेक शेकडो हजारो मासे मृत पडलेले होते आणि त्यानंतर सुद्धा वारंवार तक्रारी करून, वारंवार आंदोलनं उभी करूनही काहीही फरक पडत नाही आहे आणि यासाठी कारणीभूत असलेल्या औद्योगिक कंपन्यांवर, कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये। ज्या पद्धतीने मृत माशांचा खच पडतोय, तितकेच विपरीत परिणाम मानवाच्या शरीरावरही होऊ शकतात।
तर या भयानक प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे ते पिंपरी चिंचवड इथे विनापरवाना सुरू असलेल्या कंपन्या आणि त्यांच्यामधून सोडलं जाणारं कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जाणारं सांडपाणी. इंद्रायणी नदीकाठी असणाऱ्या काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी तसेच नदीकाठच्या गावातील मैल मिश्रित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडलं जातं. त्यामुळे वारंवार इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसून येते. काही वेळा इथे जलपर्णींची वाढ झालेली असते आणि या प्रदूषणामुळे सभोवतालच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. आता तर ऐन दिवाळीमध्ये हा प्रकार घडतोय, त्यामुळे भाविकांना इंद्रायणीचं स्नान मात्र अवघड झालेलं आहे. एका बाजूला इंद्रायणी नदीत सुधार प्रकल्प प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे इंद्रायणीच्या प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस अधिक वाढ होतीये. तर या नदी प्रदूषणामुळे माशांचा तर मृत्यू होतोच आहे आणि याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होतोय. दूषित पाण्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान म्हणून आळंदीकडे बघितलं जातं. पवित्र स्नान याच प्रदूषित पाण्यात झाल्यामुळे वारकऱ्यांचं आयुष्य मात्र धोक्यात आलेलं आहे, त्यामुळे अर्थातच याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होतोय. दूषित पाण्याचं सेवन केल्याने विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. टायफॉइड, कॉलरा यासारखे आजार होऊ शकतात. दरम्यान कारखान्यातून सोडले गेलेलं रसायनयुक्त पाणी याच्यामध्ये जर शिसे आणि पारा यांसारखे विषारी रसायने जर आली आणि वारंवार या रसायनांच्या संपर्कामध्ये एखादी व्यक्ती आली तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात. दरम्यान याचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे न्यूरोलॉजिकल नुकसान. याचाच अर्थ जन्मजात मुलांमध्ये अपंगत्व येणं किंवा जन्मजात मुलांना कर्करोग होणं, श्वासोच्छ्वासाच्या परिस्थितीसारखा दमा, बॅक्टेरियस यासारखे अनेक आजार हे जन्मजात होऊ शकतात. प्रदूषित पाण्यापासून हवेतील दूषित पदार्थांमध्ये श्वास घेतल्याने श्वसनासंबंधी आजार सुद्धा होतात. पाण्यातील विषारी पदार्थांच्या संपर्कात सातत्याने आल्याने वैधत्व, जन्मजात अपंगत्व, शुक्राणूंची कमी संख्या, प्रजननाच्या समस्या याही मोठ्या प्रमाणात येतात. दूषित पाण्यामध्ये जड धातू असतात ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या जसं हृदयरोग, स्ट्रोक अशाही समस्या येऊ शकतात, असेही धोके तिथे बघायला मिळू शकतात. दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने यकृत, मूत्रपिंड नुकसान होतं, विविध आरोग्य समस्या अग्रगणी होतात आणि वारंवार आळंदीमध्ये सांगून सुद्धा, इंद्रायणी नदी संदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीये. सातत्याने रसायनयुक्त पाणी सांडपाणी इथे कोणतीही प्रकारची प्रक्रिया न करता सोडलंच जातं आणि वारकऱ्यांच्या जीवाशी, नागरिकांच्या जीवांशी आणि या संपूर्ण पाण्यामध्ये नदीमध्ये राहणाऱ्या सजीवसृष्टीच्या आयुष्याशी खेळ केला जातोय. तर इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात स्थानिकांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात. इंद्रायणी काठीवर मी सायकल स्वारीला येते. आज इथे तुम्ही फेसाळलेलं पाणी पाहत आहात हे प्रदूषणच आहे आणि रोज इथे जे लोक येऊन स्नान करत आहेत किंवा पशुपक्षी वनस्पती जे आहेत त्या प्रदूषित होत आहेत त्याला प्रशासन जबाबदार आहे असं मला वाटतं. तर निश्चितच लोकांनी याबाबत जागरूकता निर्माण व्हावी. मागील अनेक दिवस झाले आम्ही उपोषण असतील, आंदोलन असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील किंवा मंत्री जे महोदय असतील तर यांच्याशी वारंवार यांना ही माहिती देण्यात आली, सूचना देण्यात आल्या की पिंपरी चिंचवड या परिसरातून असेल किंवा MIDC परिसरातून असेल अनेक वेळा दूषित पाणी व केमिकलयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडण्यात येत आहे, जेणेकरून आळंदी नगर परिषद असेल किंवा इंद्रायणी नदीच्या परिसरात येणारी गावे असतील तर येथील शेतीसाठी अयोग्य व नागरिकांच्या आरोग्यालाही धोकादायक असं हे पाणी इंद्रायणी नदीत सोडण्यात येत आहे. याची शासनाने वारंवार आम्ही सूचना करूनही कुठल्याही प्रकारचा पाठपुरा तोडगा निघताना दिसून येत नसल्या कारणाने भविष्यातील वारकरी संप्रदाय असेल किंवा आळंदी परिसरातील नागरिक असेल तर आम्हाला काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल जेणेकरून हा मार्ग सुटेल. मी धर्मानंद सुमलाल पवार, मी नाशिक येथील असून अनेक वर्षांपासून आळंदी येथे शिक्षण घेत आहे. तर खरं तर आमची दिवसाची सुरुवात ही इंद्रायणीच्या स्नानापासून होते. अनेक वारकऱ्यांची सुरुवात इंद्रायणीच्या स्नानापासून होते. तसंच अनेक नागरिक माऊलींच्या दर्शनाची सुरुवात करत असताना इंद्रायणीपासून सुरुवात करतात, म्हणजे तीर्थक्षेत्र समजून
इंद्रायणी मातेचा जल प्राशन का देखील नागरिक करत असतात. त्यामुळे या ज्या अशा प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या वारकऱ्यांच्या जीवाला खूप धोका आहे. माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात यावर आपण काहीतरी मार्ग काढावा. श्री ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये आळंदी शहरात कार्तिक यात्रा संपूर्ण होणार आहे. या कार्तिक यात्रेकरता किमान 8 ते 10 लाख भाविक आळंदी या शहरामध्ये येत असतात. वारकरी इंद्रायणी नदीमध्ये स्नान आणि तीर्थप्राशन करतात. इंद्रायणी नदीच्या पाण्याची ही रसायन मिश्रित पाणी नित्याची समस्या झालेली आहे. संस्थान कमिटीकडून प्रशासनाकडे वारंवार स्वच्छ पाणी मिळण्याबाबत पाठपुरावा होत आहे. निदान या कार्तिक यात्रेपूर्वी इंद्रायणी नदीमध्ये स्वच्छ पाणी यावं यासाठी संस्थान कमिटी प्रशासनाकडे मागणी करणार आहे. इंद्रायणीच्या या अवस्थेमुळे इंद्रायणीच्या या संपूर्ण प्रदूषणामुळे वारकऱ्यांना मात्र चिंता सतावते आणि वारकऱ्यांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे. आषाढी कार्तिकी किंवा इतर सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात इथे वारकरी येतात, इंद्रायणीत स्नान करत असतात, इंद्रायणीचं पाणी अमृत म्हणून प्राशन करत असतात. मात्र हे इंद्रायणीचं पाणी इतकं विषारी आहे, इतकं धोकादायक आहे हे मात्र त्यांना कळलेलं नाही आहे. आणि यासाठी अनेक प्रयत्न केले गेलेले आहेत, अनेकदा आंदोलनं झालेली आहेत, मुख्यमंत्र्यांनी यासाठी आश्वासनं देऊन झालेली आहेत. मात्र तरीही कोणत्याही प्रकारचा तोडगा आळंदीमधल्या इंद्रायणीच्या प्रदूषणावर निघाला नाही आहे.